नमस्कार सरलास किचनवर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपल्या किचनमध्ये तयार होत आहे नाशिकचा फेमस कोंडाजी चिवडा अगदी घरगुती मसाल्यांपासून तयार केलेला अगदी चविष्ट असा सेम कोंडाजी चिवडा आपल्या ह्या चॅनलवर म्हणजे आपल्या ह्या किचनमध्ये तयार होत आहे चला तर मग आता आपण चिवडा तयार करायला घेऊया इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत आणि हे चांगले असे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत कारण खाली अशी थोडीशी माती वगैरे असू शकते ना त्यामुळे चाळून घ्यायचं आणि बारीक जर असलं तर मग त्यामुळे पण आपल्या चिवड्याला असं करपल्याची चव येते इथे मी कडकडीत असं तेल तापवून घेत आहेत आणि त्या तेलामध्ये आपण हे आपले भाजके पोहे तळून घेणार आहोत म्हणजे तापवल्यानंतर आपण याला मिडियम फ्लेमवर करायचं आहे नाहीतर आपले पोहे जळतील आता अशा प्रकारे हे पोहे मी तळून घेत आहे लगेच ते वरती येतात बघू शकता आणि आपल्या ह्या झाऱ्याने त्यांना पटकन असं काढून घ्यायचं आहे बघू शक खूप छान असे कुरकुरीत होतात हे तळल्यामुळे आणि अशाच प्रकारे हा कोंडाची चिवडा केला जातो इथे मी आता हे भाजके पोहे तळून घेत आहे सर्व पोहे तळून झाल्यावर आपण इतर जिन्नस तळणार आहोत इथे आता मी सर्व पोहे तळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी छान असे खमंग खुसखुशीत कुश असे पोहे आपले तळून झालेले आहेत आणि सर्व पोहे पटापट असे तेलात टाकताच लगेच काढायचे आहेत बघू शकता इथे आता आपले हे अर्धा किलो पोहे मी घेतले होते त्या प्रमाणात पुढचं सर्व माप आपण मसाल्यांचं घ्यायचं आहे किंवा वस्तूंचं घ्यायचं इथे मी आता पोहे तळलेल्या तेलामध्ये शेंगदाणे पण टाकलेले आहेत एक वाटी शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहेत अर्धा किलो चिवड्याच्या प्रमाणाला इथे एक वाटी शेंगदाणे चांगले असे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत नाही द्यायचे आहेत अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे तळायचे आहेत झाऱ्यामध्ये लगेच हे काढून घ्यायचे आहेत आपण शेंगदाणे तळल्यानंतरही त्याची भाजण्याची किंवा तळण्याची प्रोसिजर थोडा वेळपर्यंत चालूच असते बाहेर काढल्यानंतर तेलातनं तर आता मी इथे हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत बघू शकता कुटाण्याच्या डाळ्या पण चांगल्या अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत आपण पटपट हे सगळं प्रोसिजर करायचे आहे कारण ह्या भाजलेल्या असतात आधीच त्यामुळे त्या लवकर त्या काढायच्या आहेत तेलातनं ते आपल्याला आता अशा प्रकारे मी ह्या खुटाण्याच्या डाळ्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत कारण चाळणीमध्ये त्या बसत नव्हत्या ह्या झाऱ्यामध्ये म्हणून मी खाली टाकून घेतल्या तेलामध्ये आणि आता इथे घालत आहोत आपण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आणि छान असे मस्त खमंग असे तळून घ्यायचे खोबरे टाकल्यानंतर गॅस मात्र मंद करायचा आहे कारण खोबरं हे लवकर जळतं आणि मंद आच्यावर चांगलं असं सोनेरी रंगावर खरपूस असं तळलं जाईल हे आणि त्याची टेस्ट पण जशीच्या तशी राहील आता इथे खोबरंही आपलं तळून झालेलं आहे आता आपण दहा ते बारा काजूचे असे काप करून घेतलेले आहेत आणि तेही तळूया कारण कोंडाजी चिवड्यामध्ये कायम काजूच तुम्हाला बघायला मिळतील काजू किशमिश असं असतंच कोंडाजी चिवड्यामध्ये म्हणून मग हे खरपूस असे काजू पण आपण आता तळून घेतलेले आहेत तेलामध्ये आता इथे काजू तळून झालेले आहे त्यानंतर आपण घेणार आहोत किशमिश किशमिश घ्यायचं आहे अगदी थोडंसं बघू शकता तुम्ही किती छान असे तळले गेलेले आहेत किशमिश अगदी म्हणजे कसं मूठभर किशमिश घेतलेलं आहे मी असं समजा तुम्ही तीन ते चार चमचे चमच्यामध्ये मोजलं तर आणि चांगलं असं तळून घ्यायचं आहे बघू शकता गॅस बंद करून तळलेला आहे मी किशमिशला नाहीतर ते फाटकन फुटू शकतं तेलामध्ये इथे आपलं किशमिश तळून झालेलं आहे आणि आता आपण लसणाचे काप करून घेतले होते मी हे जवळजवळ वीस ते पंचवीस पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या आणि ते तळून घेतले टाकताना माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे तर ह्या लसणाच्या पाकळ्या कापून आपण तळायच्या आहेत खूप छान फ्लेवर इथे उतरतो आणि आता हा कडीपत्ताही अगदी मंद आचेवर आपण याला तळून घ्यायचा आहे जास्त फुल आचेवर अजिबात तळायचा नाही नाही तर त्याचा हिरवटपणाही निघून जातो आणि चवही कडवट होते आणि आता आपण तळणार आहोत हिरवी मिरची ही चार पाच हिरव्या मिरच्या आहेत अगदी तिखट अशा मिरच्या आहेत थोड्याश्याच घ्यायच्या पण तिखट प्रकाराच्या घ्यायच्या चव छान उतरते इथे आता मिरच्याही माझ्या तळून झालेल्या आहेत आपले सर्व पोहे तळून झालेले आहेत आणि त्यामध्ये आणि सर्व जिन्नसही तळून झालेले आहेत तर आता इथे मसाले घालूया इथे मी एक चमचाभर लाल चटणी घातली ही कलरची चटणी आहे आणि हा घरगुती काळा मसाला घातलेला आहे रोजच्या वापरातला तुम्ही जो गरम मसाला वापरत असाल तोही घातलात तरी चालेल आणि इथे मी हा जो घरगुती बनवून घेतलेला आहे मसाला चिवडा मसाला तो घातलेला आहे दोन चमचे आणि आता साखर घालत आहे मी इथे दोन चमचे आणि आता आपण हळद घालूया एक चमचाभर चमचा माझा पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडा छोटा आहे म्हणजे खूप मोठाही नाही आणि छोटाही नाही असा आणि एक चमचा भर मी इथे मीठ घातलेला आहे मीठ आम्ही जास्त नाही खात तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकतात आणि हे तळलेलं सर्व जिन्नस मी इथे घातलेला आहे आता आणि यामध्ये घालूया आपण ही लसणी शेव दोन वाट्या लसणी शेव घातलेली आहे म्हणजे तिखट शेव आहे ही तुम्ही दिवाळीच्या फराळात शेव बनवतच असाल तर ती शेव इथे वापरायची आहे आणि हे तापलेलं तेल आता आपण इथे घालूया ह्या मसाल्यांवर थोडं थोडं तेल घालायचं आहे म्हणजे पळी पळीने प्रत्येक मसाल्यावर मी दोन दोन पळी तेल घातलेलं आहे बस एवढं तेल याला सफिशियंट आहे आणि चिवडा खूप छान असा होतो आता हे तेल तुम्हाला काळपट दिसत आहे कारण याच्यात आपण कढीपत्ता तळलेला आहे कढीपत्त्याचा थोडासा काळपटपणा याच्यात उतरलेला आहे आणि सर्व आता मसाल्यांवर आपण आता तेल घालून घेऊया प्रत्येक मसाल्यावर दोन दोन चमचे तेल घालायचं आहे आता इथे मी आपण घरगुती बनवलेला चिवडा मसाला होता त्यात तेल घातलेला आहे आणि नंतर हा काळा मसाला वापरातला त्याच्यावर घातलेला आहे लाल चटणीत घातलेला आहे दोन दोन पळी तेल घातलं आहे आणि हा सर्व घरगुती मसाला वापरूनच हा चिवडा मी छान असा बनवलेला आहे आपल्या घरगुती मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आणि तसा मसाला नक्की ट्राय करा आणि ह्या लसणी शेवचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तसेच माझ्या पूर्ण आपल्या प्लेलिस्टमध्ये पण आपली ही शेव अपलोड आहे तर तुम्ही नक्की जाऊन आपल्या ह्या लिंकवर शेव बघा खूप छान अशी खुसखुशीत अशी शेव घरगुती होते आणि मी सगळे पदार्थ घरगुती बनवते स्वतः बनवते आणि नंतर आपल्याला अपलोड करते चॅनलवर आपल्या स्वतः आधी ट्राय करून घेत असते मी मसाले किंवा कुठलीही गोष्ट खूप सुंदर असा हा घरगुती मसाला पण झालेला आहे आणि नंतर ही शेव पण झालेली आहे आणि हा चिवडा नाशिकचा भन्नाट झालेला आहे आपल्याला कोंडाजी चिवड्याच्या तोडीचा आपला हा चिवडा आपल्या ह्या सरलास किचनच्या चॅनलवर तयार झालेला घरगुती चिवडा मसाला नक्की ट्राय करा आणि असा हा भन्नाट चिवडा नक्की बनवा तुम्ही हा चिवडा केला का आणि केला असेल तर कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल थोडा जरी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू